मुगाची उसळ करण्यासाठी मी इथे मूग कोंब आलेले घेतले आहे. इथे 2 दिवस भिजत, 1 दिवस भिजत घालून पाणी काढून टाकून ठेवलेले. बटाटे घेतले 2 चिरून बारीक स्वच्छ धुऊन. हळद, घरगुती लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला पावडर, जिरं फोडणीसाठी, हिंग, टोमॅटो 2 बारीक चिरून घेतलेत, कांदे घेतले 2 बारीक चिरून, वरून घालण्यासाठी कोथिंबीर. कढई गरम झाले, तेल घालून घेऊ. तेल गरम झालंय, जिरं टाकून घेते. कांदा, कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा लाल झालाय, मसाले टाकून घेते. टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो 2 मिनटं परतून घेतला. बटाटे घालून घेते. हिंग घालते. आता मूग पण घालून घेते तिने. गरजेनुसार पाणी घालून 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते. उघडून बघूया. मीठ टाकून घेते. आता इथे आता आपली उसळ शिजली आहे, त्याच्यामध्ये मी आता ओलं खोबरं घालून घेते, किसून घेतलेलं. मिक्स करून घेऊया. एक 2 मिनटं वाफ काढूया. इथे आपली मुगाची उसळ रेडी आहे. कोथिंबीर घालून घेऊ. तुम्हाला माझा मुगाच्या उसळीचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.